बरेच नेते मंडळी कार्यकर्ते मित्र या ठिकाणी बसलेले आहेत, सगळ्यांची नावं घेऊ मी पुढे नंतर घेतो, परंतु सगळ्यांचं या ठिकाणी मी प्रथम स्वागत करतो. सरकार स्थापन होऊन प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यासाठी जवळजवळ 2-2.5 महिने गेले याची जाणीव ठेवून आम्ही ह्या जनता दरबार आयोजित करायचं ठरवलं. याचं कारण असं की जवळजवळ 2-2.5 महिने जे गेलेले आहेत ते जर भरून काढायचे असते तर लोकांनी माझ्याकडे यावं, त्यांचे प्रश्न मांडावे, त्यांच्या अडचणी सांगाव्या आणि मग नंतर मी त्याचं कारवाई करावी. याच्यात जो वेळ जातो त्यापेक्षा सगळ्यांनाच एका ठिकाणी बोलवलं आणि सर्व विभागाचे या परिसरातले जे विविध विभागाचे अधिकारी आहेत त्यांना देखील आपण या ठिकाणी उपस्थित ठेवलं. तर जे प्रश्न आपले असतील ते या ठिकाणी मांडायचे आपण मांडले आणि ते सोडवता कसे येतील, ताबडतोब सोडवण्यासारखं असेल, उपाय करण्यासारखं असेल ते सांगता येईल आपल्याला, किंवा काही ठराविक मुदत देऊन त्यांचे ते कामं, ते अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण करावा, ही कामाची पद्धत आपण ठेवूया. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की जनता दरबार हा काही नवीन गोष्ट नाही किंवा हे पब्लिसिटी स्टंट नाही. मला असं कळलं की थोडंसं काही लोकांना असं वाटलं की हा पब्लिसिटी स्टंट आहे, हा पब्लिसिटी स्टंट नाही. यापूर्वीच्या काळात देखील जनता दरबार अनेक नेत्यांनी या जिल्ह्यातल्या जनता दरबार आयोजित केले होते, लोकांचे प्रश्न सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून अतिशय यशस्वीपणे केला होता. आजच्या काळामध्ये अनेक प्रश्न आहेत ते अतिशय जटिल देखील बनलेले आहेत, अशी देखील परिस्थिती आहे. पण असं जरी असलं तरी जे काही अडचणी असतील, जी काही दुःख असतील, जे प्रश्न असतील ते मांडणं, संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणं आणि त्याच्यावर उपाय करणं याच्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. आणि म्हणून आपण हा जनता दरबारचा प्रयोग पुन्हा एकदा नव्याने इथे सुरू करतो. मागे कोणी केला किंवा नाही, आम्ही का करतो आहे, आमचा उद्देश एवढाच आहे की यामध्ये लोकांची सोय व्हावी, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांची कामं व्हावी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी, त्यांच्या दुःखांना वाचा फुटावी आणि त्यांच्यावर उपाय व्हावा. केवळ देखावा करण्यासाठी हा कार्यक्रम नाही याची आपण नोंद घ्यावी. आणि विनंती मला ही करायची आहे की कामं झालेली नाहीत, अडचणी आहेत, त्यामुळे मनामध्ये नाराजी असेल, रागही असेल, पण ते स्पष्टपणे आपली जी अडचणी किंवा दुःख असतील ते सांगणं आणि ते सोडवून घेणं हा योग्य मार्ग आहे. केवळ आरोप करत राहणं आणि भांडत राहणं ही पुढची गोष्ट आहे. जर होतच नसेल तर मग त्या ठिकाणी भांडावं लागेल. पण ती आता आपण सुरुवात करतो तर पहिल्यांदा जे काही आपले प्रश्न अडचणी असतील ते या ठिकाणी मांडावे. या ठिकाणी नोंद आपण पद्धत अशी ठेवली की ज्यांना आपले प्रश्न मांडायचे त्यांनी आपली नोंद करावी, लेखी स्वरूपात आपलं म्हणणं असेल ते या ठिकाणी द्यावं आणि ते प्रत्यक्ष मांडावं देखील. या ठिकाणी ज्यांची इच्छा असेल की तो सांगितलं पाहिजे समक्ष, त्यांनी इथे ते आपला विषय विचार प्रश्न असेल तो मांडावा, त्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जी काही मार्ग निघू शकेल ताबडतोब निघू शकतो का किंवा त्याला किती वेळ लागेल यासंबंधीचा अंदाज स्पष्ट आपल्या इथे चर्चेमध्ये येऊ शकेल. या दृष्टीने आपण याचं आयोजन केले. माननीय प्रांताधिकारी देखील माननीय तोडगुळे साहेब या ठिकाणी आले. मी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न हा आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम करून या भागातल्या जनतेला जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सुटावेत, त्यांची दुःख दूर व्हावी म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम ठराविक कालावधीनंतर करत राहावे, ज्यायोगे लोकांना आपले प्रश्न लवकरात लवकर अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील, त्यांच्याकडून सोडवून घेता येतील. गावाचे प्रश्न असतील, वैयक्तिक प्रश्न असतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असू शकतात. हे सगळे प्रश्न या ठिकाणी आपल्याला या व्यासपीठावरती मांडता येऊ शकतील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. या दृष्टीने आपण सगळे सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि स्वर्गीय बाळासाहेब चौधरी, स्वर्गीय दादासाहेब जेटी महाजन या दोघांनी जे पायंडे पाडले होते लोकांपर्यंत जाऊन त्यांची दुःख, त्यांची गाणी ऐकून घ्यायची, त्यांचे प्रश्न सोडवायचे, ही परंपरा पुढे चालवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात सहभाग द्यावा, सहकार्य द्यावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि दोन शब्द संपवतो. धन्यवाद. 8 महिन्यापासून 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 8 महि
संजय भाऊ तिकडे जा तुम्ही तिकडे जा चलो 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 सबके नाम चला इधर एक तरफ एक तरफ एक तरफ एक तरफ हाँ हाँ